છે ખંડુ ઠાકરે રામારાની કુંભારડા છે ઉમરાણા જવળ તાલુકા દેવડા હે જિલ્લા નાસિક હે આમાલા ઇથું તુમચ માર્કેટ પડતે 70 કિલોમીટર પડતે પણ મંગ ખૂબ કદી આમી બગત હતો યુટ્યુબ ચેનલ વગેરે ઇન્સ્ટાવર તુમચે રીલ્સ વગેરે બગાયતો તુમચી ખૂબ પદ્ધત ખૂબ છાન વાટલી આની ડિજિટલી પુના તુમચું સર્વ વજન વગેરે આલ્યાનંતર પ્રોબ્લેમ મેં ગાડી લાવલી કા લગેજ કેરેટ ખાલી હોઉન જાતા ज्या पद्धति स्टॉकिंग होती आणि नंतर वजन करून सन किलो माल भाव भेटतो आणि त्याच्या पद्धतीने सर्व ऑनलाइन पेमेंट वगैरह सर्व ऑनलाइन आहे त्याच्यामुळे खूप छान वाटतं त्याच्यापासून आम्हाला खूप काही इच्छा होती असं यावं मार्केटला एकदा भेट द्यावं असं आम्हीचा आज तो दिवस उगवला आणि आम्ही तुमच्या मार्केटपर्यंत आज आलो आणि आल्यानंतर खूप पद्धत सिस्टीम तुमची खूप छान वाटली एकदम स्टेप बाय स्टेप सर्व गोष्टी होत असतात शेतकऱ्याला कुठलाच प्रॉब्लेम नाही त्याच्या शेतकऱ्याला झोपण्यासाठी तिकडे जागा वगैरे बेड वगैरे सर सगळं आहे डायरेक्ट कसला कुठलीच अडचण येत नाही काही नाही आणि आता निलाव वगैरे झाल्यानंतर ऑनलाईनच पावती जाणार ऑनलाईन सर्व होणार डायरेक्ट त्याच्यामुळे खूप छान वाटलं आणि इथून पुढे बी आम्ही जेव्हा येणार तेव्हाही तुमचं केळी चौधरी मार्केट याच हेतून आम्ही माल काढणार आणि याच हेतून इथे घेऊन येणार खूप छान वाटलं बऱ्यापैकी महाराष्ट्रातील एक पहिलं मार्केट म्हणलं तर वावगं ठरणार नाही डिजिटल मार्केट जे अत्याधुनिक मार्केट आपण एक संकल्पना डोक्यात अनेक दिवसाची होती पण पुणे हे मार्केट आम्ही एक चांगल्या पद्धतीने डेव्हलप केलं परंतु काही जागेअभावी आम्हाला काही सोयी सुविधा द्यायला थोड्याशा अडचणी नक्कीच तिथे आल्या पण प्रीमियम कृषी मार्केट हे नाशिकमधलं हे अद्ययावत मार्केट बनवावं हे स्वप्न आम्ही ठेवून या ठिकाणी आज प्रशस्त जागा आहे आता आज तुम्ही पहिल्यांदा इथं बऱ्यापैकी चार आठ म्हणजे 4-2 महिने सतत युट्यूब चॅनलचा अभ्यास घेतला असेल इतर शेतकऱ्यांच्या मुलाखती ऐकल्या असतील आणि खऱ्या अर्थानं एक डाळिंब उत्पादकांना न्याय मिळण्यासाठी हे मार्केट खऱ्या अर्थानं आपण शेतकऱ्यांच्या पसंतीस कसं उतरेल यासाठी आम्ही खूप अभ्यास केला आज आपण इथं पाहतोय की आल्याबरोबर तुमचा माल उतरून घेतला जातोय त्याचबरोबर त्याला लगेच तुम्हाला मेसेज येतो की एवढी कॅरेट एवढी कॅरेट भरली निवडल्यानंतर मेसेज येतोय परत त्यानंतर वजन झाल्यानंतर मेसेज येतोय आणि आता विक्री झाल्यानंतर तुम्हाला पट्टीचा मेसेज ऑनलाईनच येणार आणि ऑनलाईनच पट्टी आपल्याला लगेच ताबडतोब आपल्या खात्यावरती जमा होणार अशा सुविधा ज्यावेळेस हे संकल्पना डोक्यात घेऊन आम्ही नाशिकला उतरलो तर आज 5 महिने व्हायला आलेले आहेत 3-12 ला 5 महिने होतील परंतु 5ही महिने सतत आवक ह्या मार्केटला राहिली आणि 12ही महिने आवक या परिसरात राहील अशी परिस्थिती दिसते परंतु आता सीझन राजस्थानचा आणि गुजरातचा तोंडावर आलेला आहे आणि अशा परिस्थितीत व्यापारी इथं पण पसंती देणार आहे आणि तिकडेही पसंती देणार आहे कारण महाराष्ट्रात सुद्धा असे माल जास्त आहेत परंतु आता तुमच्या दिवाळीमुळे थोडेसे माल ओव्हर झाले खऱ्या अर्थाने असे माल ओव्हर झाल्यामुळे त्यांना आज थोडासा लवकर तोडला पाहिजे होता पण ते खूप समाधानी आहेत पण मी शेतकऱ्यांना सांगेल की बऱ्यापैकी जे असे माल आहेत कडक माल आहेत ते आपण तोडते ठेवले पाहिजेत कारण अशाच मालांची आज इथं 56 रुपये लहान मालाची गुटी गेली वर 145 रुपयापर्यंत माल गेला परंतु थोडासा ओव्हर झालेला आहे परंतु आज 60-70 पर्यंत गोटी आल्या की 100 रुपये जात होत्या पुण्यामध्ये सुद्धा आज थोडेसे गुटीचे रेट उतरले पण वर्षा मालाचे रेट टिकून आहे वर्षा मालाचे टिकून ह्यासाठी आहेत की अजून राजस्थान आणि गुजरातमध्ये मोठ्या साईजचे माल निघायला चालू झालेले नाहीत पण ज्यावेळेस ते माल स्टार्ट होतील त्यावेळेस महाराष्ट्रातल्या मालांना सुद्धा त्याचा इफेक्ट बसणार आहे परंतु अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी थोडासा अभ्यास केला पाहिजे युट्यूब चॅनलवर आम्ही काय सांगतो त्याचं दररोजचं जर अवलोकन केलं तर मला असं वाटतं की आपलं नुकसान टळणार आहे कारण मी 15 डिसेंबरपर्यंत हे मार्केट चांगलं राहिले हे वारंवार आपल्याला सांगितलं आणि त्याच्यानुसार हे मार्केट आता प्रत्येक दिवस आपल्याला बोनस आहे म्हणजे आज रेट मिळालेला आहे हा आपला बोनस आहे उद्या खाली 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 मार्केट येऊ शकतं कारण थंडीची लाट वाढलेली आहे आणि अचानक अवकाळी पाऊस जसं महाराष्ट्रात झाले तसे वेगवेगळ्या राज्यात सुद्धा अवकाळी पाऊस झाले आणि मग थंडी कोहरा पाऊस हे संकट आणि त्याच्यात आता पहिल्यांदा चक्रीवादळ आल्यामुळं गुजरातमध्ये त्याचा राजस्थान आणि गुजरातमध्ये नक्कीच परिणाम झालेला आहे तर आज या मार्केटमध्ये आल्याच्या नंतर खऱ्या अर्थानं शेतकरी समाधानी होतोय की आज त्यांनी एक स्वप्न ठेवलं होतं की एकदा केळी चौधरींच्या भेट घेऊ मार्केटला जाऊ आणि मालच घेऊन जाऊ कारण इतर मार्केटमध्ये गेल्यानंतर त्यांना जे काही मार्केटला कमी जाणवली असेल किंवा आपल्याला अडचणी खूप अडचणी येतात तिथं अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या अडचणी येतात पण इथं कुठल्याच प्रकारची अडचण येत नाही डायरेक्ट आणि एक डाळिंब तरी प्रॉब्लेम नाही डायरेक्ट जाईल लॉस अपेक्षा म्हणजे काहीच नाही डायरेक्ट बी फिकर म्हणजे बिन चिंता काहीच त्याच काम एक डाळिंब सुद्धा इथं चोरीला जात नाही काहीच डायरेक्ट आणि इतर गेलं की पिशव मार्केटमधून गायब होतात वेगवेगळ्या मार्केटमध्ये जेव्हा शेतकरी अभ्यास करतात रात्रात जागावं लागतं परंतु इथं आता तुम्हाला झोपायची व्यवस्था सर्व डायरेक्ट येऊन डायरेक्ट गाडी खाली केल्यानंतर विषय टेन्शन क्लोज खऱ्या